सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात. आणि या योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. 31 जुलैपूर्वी अर्ज भरलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे जमा झालेत. मुंबईतील महिलेच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झालेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीला राज्य सरकारकडून हे बक्षीस मिळालं आहे, गिफ्ट देण्यात आलेलं आहे. एका महिन्याचे 1500 असे मिळून 2 महिन्यांचे 3000 रुपये या मुंबईतील महिलेच्या खात्यात जमा झालेले आहेत. दोन हप्ते देणार आहोत. आता हे रँडमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे, दिलेला शब्द दिल्याप्रमाणे 17 तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि मुंबईतील ज्या लाभार्थ महिलेच्या खात्यात हे 3000 रुपये जमा झाले त्या महिलेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांना. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी आहे ती राज्य सरकारने अंमलात आणली होती आणि त्यानंतर विविध स्तरातून टीका झाली, विरोधकांनी टीका देखील केल्या. मात्र आता महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत लाभार्थी महिला आहेत. ताई, काय सांगाल तुम्हाला, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आलेले आहेत, काय नेमकी आज भावना आहे? थेट तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत. ते आजच आले, ते मला आत्ता माहिती पडलं. लाडकी योजनेचे पैसे त्यांचे धन्यवाद. जेव्हा तुम्ही फॉर्म वगैरे भरायला गेलात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा, तेव्हा काही तुम्हाला अडचणी आल्या होत्या का? काही प्रॉब्लेम नाही आल्या, काहीच अडचणी आल्या नाही. त्यांनी व्यवस्थित फॉर्म भरून घेतला आमच्याकडनं. आता सरकारला काय म्हणाल, कारण तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे आलेले आहेत, नेमकी आता भावना काय, कसं वाटतंय? आता एकदम असं वाटतं की आम्हाला मोठं म्हणजे आनंद झालाय त्या गोष्टीचा. आम्हाला वाटलं नव्हतं पण आलेच आमच्या याच्यात, धन्यवाद सरकारचे. जेव्हा तुम्हाला कधी कळालं की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते? आजच कळालं. किती वाजता? म्हणजे आता 7:30 साडेसातला कळालं. मग तुमच्या विभागामध्ये अजून कुठल्या महिलांना पैसे आलेले आहेत का? आले.